नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे करण टाटा मराठी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रो आजच्या लेक्चरमध्ये मध्ये आपण महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे हा घटक या ठिकाणी अभ्यासन आहोत बघा मित्रांनो हा घटक अतिशय सोपा आहे मात्र तितकाच महत्वाचा सुद्धा आहे कारण पोलीस भरतीपासून राज्यसेवेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये ह्या घटकावर प्रश्न पडलेले प्र आपल्याला आढळून येतात ठीक आहे अतिशय सोपा घटक आहे काही ठराविकच असे प्लेसेस आहेत की जे आपल्याला पाठ करणे गरजेचे आहे त्याच्यावर हमखास आपल्याला एक येणार येणाऱ्या परीक्षेमध्ये भेटून जाईल तर चला मग मित्रांनो आपल्या लेक्चरला ले सुरुवात करू बघा मित्रांनो लेक्चरला ले सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एकच सांगत असतो की हा जो महाराष्ट्राचा नकाश आहे तो तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण आयोगानं बऱ्यापैकी प्रश्न टाकलेले असतात जे महाराष्ट्राच्या भूगोलवर ते हा जो नकाशा पाठ केला तर ह्या ठिकाणी आपल्याला सुटून जातात मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास पंधरा एक असे थंडाव ठिकाण आहेत जे की आपल्याला तोंडपाट असणे गरजेचे आहे ठीक आहे तर ती आता कोण ते ह्या ठिकाणी बघूया बघा सुरुवातीची ही चार आहेत ती अतिशय महत्वाची आहेत कारण ह्याच्यावर बहुधा प्रश्न परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत बघा तोरणमाळ नंदुरबारमध्ये चिखलदरा अमरावतीमध्ये नरनाळा अकोल्यामध्ये म्हैसमाळ औरंगाबादमध्ये त्यानंतर बघा माथेरान माथेरान रायगडमध्ये मित्रांनो त्यानंतर महाबळेश्वर आणि पाचगणी ही साताऱ्यामध्ये आहेत त्यानंतर पन्नाळा कोल्हापूरमध्ये आंबोली सिंधुदुर्गमध्ये आहे त्यानंतरचे बघा सहा झवार पालघरमध्ये खंडाळा लोणाळा पुण्यामध्ये आहे अंबाझर आणि भिंगार बुलढाण्यामध्ये आहेत चिंचोली बीडमध्ये आहे मोकाळा आणि सूर्यमाळा हे पालघरमध्ये आहेत बघा मित्रांनो दिलेल्या माहितीच्या आधारावर बघा मित्रांनो टॅक्स असिस्टंट मुख्य दोन हजार सतराला हा क्वेश्चन विचारला आहे हा या क्वेश्चनचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद